ओम साय मित्रांनो, मी सोनाली. माझ्या एस के मराठी पॉइंट्स या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते. 2 दिवसापूर्वीच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आरतीनंतर जो प्रसाद केला जातो तो मोदकाचा. हे मोदक प्रमाण घेऊन कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग त्याचे सारण तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला प्रथम सांगते. हे बघा, हे सारण तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स यामध्ये काजू आणि बदाम याचे काप करून घेतलेत. वेलची पूड, थोडासा रवा घेतला आहे आणि प्रमाणानुसार गूळ घेतला आहे. आपण सर्वप्रथम मोदकाचे सारण तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅस ऑन करते. गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे. आपली कढई तापलेली आहे. मी त्यामध्ये थोडंसं गोड तेल टाकतेय. आपलं गोड तेलही तापलं आहे. त्यामध्ये हा रवा आपण टाकून घेऊया. सर्वप्रथम रवा भाजायचा आहे आपल्याला त्यामध्ये. त्यानंतर हे खोबरं मी त्यामध्ये टाकते. ड्रायफ्रूटचे कापही टाकून घेऊया. गॅस मी थोडासा कमी करून घेतेय जेणेकरून आपलं खोबरं जळणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायचे आपल्याला वेलची पूड. वेलची पूड टाकल्यामुळे सारणाला छान चवही येते आणि वासही छान येतो सारणाचा. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सारण चांगलं भाजून घेऊया. आपल्या सारणाला छान कलर यायला लागलेला आहे. सारण तयार करताना प्रथम रवाच भाजून घ्यायचा जेणेकरून रवा चांगला भाजले जावा. त्यासाठी रवा अगोदर भाजून घ्यायचा. कुणी कुणी हे सारण तयार करण्यासाठी खसखसही वापरतं, पण माझ्याकडे खसखस नव्हती त्यासाठी मी रवा टाकलेला आहे. हे बघा, आपलं सारण चांगलं भाजलेलं आहे. त्यामध्ये मी हा गुळही टाकून घेते आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. गुळही त्यात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या सारणाला छान कलर आलेला आहे. मी गॅस बंद करते. हे सारण मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेणार आहे. सारण गार होईपर्यंत आपण मोदकाचं पीठ मळून घेणार आहोत. मोदक तयार करण्यासाठीचं पीठ आपण मळून घेणार आहोत. हे बघा, हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत. सर्वप्रथम मी मीठ चांगल्या पद्धतीने त्यात मिक्स करून घेते. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून आपण चपाती करण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ भिजून घेतलेलं आहे. आपण हे पीठ 5 मिनिट भिजून घेऊया. तोपर्यंत मी ते साईडला ठेवते. 5 मिनिट झालेली आहे. आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि एकदम पातळ ते आपल्याला लाटून घ्यायचे. हे छोटे छोटे गोळे केलेले मी आता लाटून घेणार आहे. एकदम पातळ लाटायचे आपल्याला. जेवढे पातळ लाटले जाईल तेवढा आपला मोदक कुरकुरीत होईल. त्यासाठी एकदम पातळ लाटून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने मी ते गोळा लाटून घेतलेला आहे. आपण त्यामध्ये हे सारण भरणार आहोत. अशा पद्धतीने सारण टाकायचे आणि अशा पद्धतीने प्लेट्स पाडायचे आहेत. आपला मोदक छान दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेतलेला आहे. किती छान आकार आलाय आपल्या मोदकाला. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व मोदक भरून घेतलेले आहेत.
हे मी 11 मोदक केलेले आहेत, कुणी 21 करतं कुणी 11 करतं। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हा शुभ आकडा असतो। हे मी 11 मोदक केलेले आहे। हे आपण आता तळून घेणार आहोत। मी गॅस ऑन करून कढईमध्ये तेल तापायला ठेवते। आपलं तेल तापलेलं आहे। हे तयार केलेले मोदक आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत। मी एक एक मोदक त्यामध्ये सोडते। हे बघा अशा पद्धतीने। चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा किती छान दिसतंय मोदक। आपल्या मोदकला कलर यायला लागलाय। हे बघा आपल्या मोदकांना छान कलर आलाय। मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते। छान पद्धतीने तळले गेलेत मोदक। अशा पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेते। हे झाले आपले गणपती बाप्पाचे मोदक तयार। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या एसके मराठी पॉइंट्स या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेल। धन्यवाद।